भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मान्यतेने व खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल व ज्येष्ठ नेते प्रभाकर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चाचे अध्यक्षपदी साधना अशोक पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बालपणापासूनच सामाजिक क्षेत्राची आवड असल्याकारणामुळे नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. 2014 पासून पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत निरपेक्षपणे व जबाबदारीने पक्ष संघटनेचे कार्य करीत आहेत. 2 टर्म महिला मोर्चा सरचिटणीस म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. शक्ती केंद्र म्हणून सुद्धा त्या सध्या काम पाहत आहेत. खारघरमधील मराठा समाजाच्या उपाध्यक्षा तसेच युनिटी महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सध्या शिवबंधन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्य करत आहे. आपल्या लाघवी बोलण्याने सतत हसरा चेहरा विनोदी संभाषणाने अनेक महिलांसोबत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते पक्ष संघटनेसाठी लाभदायी ठरत आहे. प्रचंड आत्मविश्वास, परखड विचार, उपजत नेतृत्व गुण व सकारात्मक विचार याच गुणांमुळे त्यांना भारतीय जनता पार्टी खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदाची धुरा दिली गेली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल ग्रामीण अध्यक्ष रत्नाताई घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचा आशीर्वाद व शुभेच्छा घेतेवेळी पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक मोना अडवाणी, सोशल मीडिया मंडळ संयोजक अजय माळी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अनिल साबणे, संतोष शर्मा, अशोक पवार, विजय भोसले, ब्रिज मोहन, मधुमिता जेना, अश्विनी भुवड, अर्चना घोरपडे, वैशाली देसाई, मीनाक्षी अंथवाल, स्नेहल बुधाई, कांचन बिर्ला, लक्ष्मी सरकार, सोनिया गवाणे, प्रिया दळवी, निर्मला यादव, प्राजक्ता शिंदे, संध्या भोसले, बिंदीयाजी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खारघर मंडळातील साधना पवार यांच्या आज महिला अध्यक्ष या पदावर नियुक्ती केलेली आहे. साधना पवार या जुन्या कार्यकर्त्या, भाजपच्या सर्व इव्हेंटमध्ये त्या सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. आणि खारघर मंडळ बोलल्यानंतर सर्व कामं चोख आणि लवकरात लवकर करणारा मंडळ. मीटिंगमध्ये सुद्धा पहिला खारघरला प्रश्न विचारतात, तुमचं काम झालं का. अशा पद्धतीने एक चांगली टीम खारघरची झालेली आहे. ब्रिजेश पटेल असू दे, शिंदे साहेब आहेत, सर्व आपण कार्यकर्त्या एक अतिशय चांगलं काम करणारा एक टीम म्हणून तुमच्याकडं नेहमी बघितलं जातं. मतदानामध्ये पण आपण सर्व आपला खारघर पुढं असतो आणि त्याच्यामुळं आपण साधना पवार मॅडमवर जी जबाबदारी टाकलेली आहे त्या व्यवस्थितपणे पार पाडतील. आपण एकच जर केलं तर सर्वांना एकत्र घेऊन काम करणं गरजेचं आहे. खारघरची भांडणं पहिली भरपूर व्हायची, पण आता चांगल्या पद्धतीनं सर्व महिला एकत्र राहून हे काम करत आहेत आणि म्हणून खारघर एक संघ झालेला आहे. मी सर्वांच्या वतीनं मी पहिल्यांदा सर्व खारघर मंडळाला धन्यवाद देतो का, अतिशय चांगली महिला आहे आणि मित्राला तुम्ही निवडलेली आहे, त्यांचंसुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.